या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर व पुतळा सुशोभीकरणासाठी 2 कोटी रुपये व बसवेश्वर सर्कल येथील महात्मा बसवेश्वर परिसर पुतळा सुशोभीकरणासाठी 1.5 कोटी निधी तात्काळ मंजूर केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूरच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व बसवेश्वर सर्कल येथे जल्लोष करण्यात आला। सदर प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश साखरे, किरण पवार, शिवराज झुंजे, आशिष दुलंगे, जगू अर्लीमर, श्रीशैल शेटे, शंकर बंडगर, निलेश शिंदे, सिद्धार्थ मंजली, आदित्य घाडगे, शिवराज पवार, नागनाथ रामपुरे, शिवा कावडे, विजय कुलथे, बंटी सोनके, प्रतीक आडम, अमोल घोडके, भीमाशंकर बिराजदार, व्यंकटेश बंग, जगन्नाथ चव्हाण, अंबादास पामू, रोहन सोमा, राजू अर्चुकुटला, अमित जनगौण, शिवशरण साखरे, प्रेम भोगडे व भाज युमोचे कार्यकर्ते उपस्थित होते। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी विजयकुमार देशमुख मालकांनी 2 कोटी रुपये मंजूर करून डीपीडीसीतनं घेतलेले आहेत। त्याचे काम लवकरात लवकर सुरूही होईल, पण इतके दिवस प्रलंबित असलेली कामे ही फक्त भाजपा आणि भाजपाच करू शकते आणि हे हिंदवी स्वराज्य असलेले संस्थापकांचे मावळेच करू शकतात हे आज परत एकदा सिद्ध झालेलं आहे। फक्त त्याला लवकरात लवकर कामे पूर्ण होतील अशी आम्ही भाजपाच्या वतीने आशा व्यक्त करतो। सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी कालच DPDC मधून शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी व महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी शिवाजी महाराजांसाठी 2 कोटी आणि बसवेश्वर महाराजांसाठी 1.5 कोटी असे कालच मंजूर करून घेतलेले आहे। तरी या आजपर्यंत या भागात कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी हा मिळाला नव्हता। त्याचेच पूर्तता करण्यासाठी काल विजयकुमार देशमुख मालकांनी DPDC मधून 2 कोटी रुपये आणि बसवेश्वर महाराजांच्या सुशोभीकरणासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।